शहर विकासाकरिता 46 कोटी रुपयांचा निधी आणला, मात्र त्याचा वेळेत पुरेपूर वापर केला गेला नसल्यामुळे कामे अजूनही ठप्प आहेत आणि कोल्हे शहर विकासाच्या कामाला विरोध करतात अशी राळ निवडणूक दरम्यान उठवण्यासाठी माझ्या विरोधात एक टोळीच कार्यरत होती. जर मी शहर विकासाला विरोध केला असता तर एवढा मोठा निधी मी मंत्रालयाच्या धडका घेऊन आणलाच नसता. विकासाच्या कामासाठी मी कुठे कमी पडले असा भावनिक सवाल माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. कोपरगाव शहरामध्ये सुरू असलेल्या विविध शासकीय तसेच नगरपालिका इमारतींची पाहणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी याप्रसंगी केल्या. पाहणी केल्यानंतर संपर्क कार्यालयामध्ये पत्रकारांशी त्या बोलत होत्या. तुमचे काही कागदपत्र असतील ते पूर्ण करून द्यावी समृद्धी महामार्गावाल्यांना आणि मग ते तयार होणार आहे. मग जेव्हा ह्यांचं चांगलं जमत होतं त्यावेळी कागदपत्र काने पूर्ण करून घेतली. माझ्यावर तर शिक्का होता की माझं आणि जमत नाही म्हणून मला असं कोऑपरेट करतच नव्हते नगराध्यक्ष. त्यांना जर का कोऑपरेट करत होते तर त्यावेळी त्यांच्याकडून ते कागदपत्र पूर्ण करून समृद्धीवाल्याकडून काम करून घ्यायचं होतं. एवढा त्याचा असा हे केला डांगोरा पिटवला की जणू काही मी त्याला आडवं येते. पुढे प्रश्न असे दाखवत होते फक्त मला माझी इमेज डॅमेज करण्यासाठीच तो प्रयोग होता सगळा. आता लक्षात येतं ते सगळं प्रत्यक्षात एवढं काम केल्यानंतर एवढा निधी आणल्यानंतर त्या बिल्डिंगची कामं कशी झाली काय झाले ते बघण्यासाठी गेले. त्याच्यात प्रायोरिटीने प्रामुख्याने नगरपालिकेची बिल्डिंगचं फर्स्ट फ्लोअरचं काम आटोपलंय. पुढचा निधी आमदारांनी यांनी आणावं तातडीने आता नाहीतर ते काम तसंच प्रलंबित राहील. मग कधी कधी त्याला माहीत नसतं पण सुशिक्षित लोकांना हा विषय फारसा लक्षात नाही आला काय चाललंय. ते फसवून बिसवून एक वेळ साधलं जातं सत्य कधी ना कधी उजाडत. माझ्यापेक्षा एक रुपया जरी नवीन आमदारांनी आणला तरी मी सुद्धा त्यांना त्यांचे आभार मानून शुभेच्छा देईल त्यांना किंवा अभिनंदन म्हणेल त्यांना. कारण त्याचं कारण एवढं सोपं नाही एवढा मोठा निधी आणला. पोलीस स्टेशन 32 लाखाचं आहे अशी सगळ्या हेडला एवढी मोठी रक्कम आहे शहरासाठी आलेली. आणि तरी जर का कोणी म्हणत असेल आमदार विरोध करतात शहराच्या विकासाला तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. राजकारण निघालं त्यांनी नगराध्यक्षांनी मत जिरवली यांनी काय माझ्या नावाने कोपरगाव शहराचं पाण्याला आडवं येते म्हणून सांगितलं. प्रत्यक्षात वस्तुस्थिती समजून घ्या तुम्ही म्हणजे सगळं व्हॉट्सअप वर संपले. टोळीच काम करत होती माझ्या विरुद्ध. याप्रसंगी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, नगरसेवक विजय वाजे, कैलास जाधव, सत्येन मुंदडा, स्वप्नील निखाडे, शिवाजी खांडेकर, कैलास खैरे, बबलू वाणी, विनोद राक्षे, दिनेश कांबळे, बाळासाहेब आढाव, नारायण अग्रवाल, आरिफ कुरेशी, पिंकी चोपडा, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोरडे, अभियंता दिगंबर वाघ, एसटी महामंडळाचे प्रकल्प अभियंता नमन शेट्टी, विभागीय अधिकारी शीतल शिंदे, कनिष्ठ अभियंता संजय दरेकर आदी हजर होते. याप्रसंगी कोपरगाव नगर परिषदच्या इमारतीची डिजिटल वाचनालय इमारत, कोपरगाव शहर वाचनालय, बाजार ओटे आदी कामांची पाहणीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसनाने मीडिया, कोपरगाव.